अंकलबाग नागटाने राज्य महामार्ग न करता शासनाने पैसे वाचवण्यात ठेकेदाराचे अभिनंदन करावं असं गावकऱ्यांनी म्हटलेलं आहे. अंकलकोपते नागटाने फाटा रस्त्याचे काम लवकर करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. अंकलकोपते नागटाण फाटा रस्त्याचं काम लवकर करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. संबंधित ठेकेदारानं काम वेळेत केलं असतं तर या पावसाळ्यात रस्ता संपूर्णतः खराब झाला नसता. शासनाने या मार्गावर नवीन निधी लवकर मंजूर झाला नसल्यामुळं नागरिकांनी शासनाचे पैसे वाचवल्याबद्दल अंकलकोप इथले नागरिक संबंधित ठेकेदाराचं अभिनंदन करत आहेत. ऑक्टोबर 2019 मंजूर झालेले राज्य मार्ग क्रमांक 156 मधील अंकलकोप ते नागठाण रस्ता साधारण 3.5 किलोमीटर अंतराचं काम मंजूर असताना ठेकेदार काम न करता तसंच ठेवत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पलूस इथं तालुका आढावा बैठकीत चर्चा झाली. वेळोवेळी लोकांनी आंदोलनं केली. रस्त्यातील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपणही करण्यात आलं. ग्रामपंचायतीच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम विभागाला विचारणा करण्यात आली पण ठेकेदारानं काम केलं नाही. जर काम केलं असतं तर या वादळी पावसात रस्ता पूर्णतः खराब झाला नसता. पण अंकलकोप मधील नागरिकांनी सध्या तरी त्यांचं अभिनंदन करण्याच्या ते तयारीत आहेत. संबंधित ठेकेदारांमुळे वेळेत काम न केल्यानं शासनाचे पैसे वाचवल्यामुळे नागरिक वाहनाचा मोडतोडीचाही खर्च वाचल्यामुळे खड्ड्यातून प्रवास करताना नागरिकांना होणारा शारीरिक त्रास वाचवला आहे. त्याबद्दल रस्त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर जाहीर सत्कार करण्याचं नागरिकांनी ठरवलं आहे. नागटाने फटा हा नागरिकांसाठी मंजूर असून तो सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे आहे. सध्या सततच्या पडणाऱ्या पावसामुळे या रस्त्यावर सतत पाणी वाहत असते. दोन्ही बाजूला नाले असून काही ठिकाणी नाले हे मोजलेले आहेत. तरी ते नाले स्वच्छ करावे यासाठी ग्रामपंचायतीने वेळोवेळी पाठपुरावा केला होता आणि त्या नाले स्वच्छ नसल्यामुळं ते पाणी रस्त्यावर रस्ता पूर्वीकडे खराब होता पण अजूनसुद्धा त्यामध्ये खराबच होत निघालेलं आहे. आणि यासाठी बांधकाम विभागाला आम्ही वेळोवेळी कळवलेलं होतं. अद्याप त्यावर कारवाई झाली नव्हती. परंतु आज संबंधित ठेकेदाराने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जेसीबी पाठवून नाले सफाईचं काम सुरू केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. परंतु आता जिथं काम होत आहे तिथं संबंधित शेतकऱ्याने ज्या पायपा घालावायच्या आहेत त्या मोठ्या व्यासाच्या घालाव्यात आणि आपापल्या बाजूचे नाले स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावं जेणेकरून नाले स्वच्छ राहून नाल्यातनं पाणी जाईल आणि रस्ता सुरक्षित चांगल्या पद्धतीने राहील आणि लोकांना जाणाऱ्या लोकांचा त्रास होणार नाही. कारण गावात येणारा हा प्रमुख रस्ता आहे. अंकलोप गाव हद्दीत येणारा रस्ता. तर या रस्त्याचं चांगल्या पद्धतीने जतन करणं ही स्थानिक तिथल्या नागरिकांची जबाबदारी आहे. तरी संबंधित बांधकाम विभागाने हा रस्ता लवकरात लवकर डांबरी करून द्यावा अशी पद्धती असेच आवाहन त्यांना करतो. धन्यवाद. मागील वर्षी अंकलोप ते नागटाण फाटा हे काम मंजूर असून देखील सुद्धा कॉन्ट्रॅक्टरने केलेलं नाही की काम झालेलं नव्हतं. जर काम झालं असतं तरी या पावसाळ्यात हे काम डांबरी पूर्ण खराब झालं असतं. त्याबद्दल शासनाचे पैसे वाचवले त्याबद्दल या कॉन्ट्रॅक्टरचा आभार आहे. आम्ही आता चालू होणारं काम कमीत कमी चांगल्या पद्धतीने व्हावं ही शासनाला आमची विनंती आहे. व तसेच आता जे काम चालू करणार आहेत कॉन्ट्रॅक्टर त्यांनी चांगल्या पद्धतीने काम करावं. कारण ऊसाचा हंगाम आता चालू होतो आहे. ऊसा वाहतुकीला अडचणीचा रस्ता बनलेला आहे आणि आता लवकरात लवकर कॉन्ट्रॅक्टरनं काम चालू करून काम पूर्ण करावं अशी विनंती. SBN मराठीसाठी जमीर सनदी अंकलकोप.